श्री महाकाल, गुड मॉर्निंग. कसे आहात? बरे आहात ना? आणि तयारी झालेली आहे निघण्याची एका आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याला. परंतु तत्पूर्वी मी निघते आहे नाशिकमध्ये जायला. सर का रेडी झाले का? हो नक्की. हो बॅग कुठे? हे सरकारांची बॅग. आणि हो आम्ही आत्ता जात आहोत गंगे किनाऱ्यावर. तुम्हाला गंगे किनाऱ्यावरचं सगळं प्रसन्न वातावरण दाखवायचं आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि आपली सवारी निघालेली आहे नाशिकच्या दिशेने. सर का मूड नाही का तुमचा? हो मूड आहे ना. कशाची एक्साइटमेंट आहे तुम्हाला जास्त? कशाची एक्साइटमेंट आहे? जसं भारतामध्ये माझं जसं पहिलं लग्न झालं, म्हणजे भरपूर जणांचे झालेत लग्न, पण चर्चेमध्ये आमच्या दोघांचं लग्न झालं. तसं ते एक पुण्या बीड जिल्ह्यामध्ये एक सपना आणि बाळूचं लग्न आहे, तर त्याच्यासाठी आम्हाला दोघांना स्पेशल आमंत्रण आहे. मी प्रमुख अतिथी. प्रमुख अतिथी तुमचं झालं, आमचं पण उद्या. आणि याच्या मागे असंच अनेक लक्ष्मी संजयच्या जोड्या दिसणार आहे तुम्हाला. हे नेहमी चर्चेमध्ये असणार आहेत अशा सगळ्या गोष्टी. एसीचा फ्लो आला ना. हां, तर सगळ्यात मेन मी आता नाशिकमध्ये पोहोचते आहे. सकाळचे वाजलेले आहेत 9 आणि आपण निघालेलो आहोत नाशिकच्या दिशेने. आणि मी 2 वेळा व्हिडिओ बनवला तेव्हा सांगितलं की मी नाशिकला गंगे किनारी येते. तर तुमच्या माहितीसाठी सांगते की बऱ्याच जणांनी सांगितलं गंगा नाही गोदावरी. हो, पण जरी तुम्ही गोदाकाठ म्हणत असले तरीसुद्धा गोदाकाठ म्हटलं जात नाही तिथे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये गंगेवरच म्हटलं जातं आणि गोदावरीच आमच्या नाशिककरांसाठी गंगा आहे. सो त्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावर जिथे रामकुंडावर श्री प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत एका स्नानासाठी. आणि ती स्नानविधी कर्म पूर्ण झाल्यानंतर आपण बीडच्या दिशेने निघणार आहोत. पण तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा, कारण मी आज तुम्हाला दाखवणार आहे नाशिकच्या गोदा तीरावरचा संपूर्ण परिसर, तिथली बाजारपेठ आणि कशा पद्धतीने तिथे स्नानकर्मांसाठी लोक भाविक लांबून लांबून येतात तेही तुम्हाला दाखवणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. आणि बीडला निघताना पण तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी सांगणार आहे मी. त्या बातमीसाठी तुम्हाला तर चॅनल सबस्क्राईब करावंच लागणार आहे. सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला दाखवते तुम्हाला गंगेचा किनारा अर्थात गोदा तीरावर. असं झालं, मी तिथे गंगेवर गेली गोदावरीच्या काठावर रामकुंडावर. आज इतकी प्रचंड गर्दी होती, इतकी प्रचंड गर्दी होती आणि त्यात मी मोबाईल गाडीमध्ये विसरली, खाली गेली. तिथे खूप गर्दी केली लोकांनी, भेटायला बरेच जण आलेले होते. वणीवरनं काही लोक आलेले होते. इथे जवळून 10-15 किलोमीटरवरनं नाशिकमधनं बरीच लोकं आली होती आणि त्यांच्यासोबत बोलण्याच्या नादामध्ये मला व्हिडिओ काढणं जमलंच नाही. आणि आता तर वडाळ निघालं आहे बीडला, तयारी झाली आली आमची. कुठे चालले? आम्ही चाललोय लग्नाला. चला तुम्ही पण या लग्नाला. आणि आम्ही निघालेलो आहोत आता बीडच्या दिशेने, जस्टच निघतो आहोत. श्रीमंत ऋषिकेश महाराज पण आमच्यासोबत लग्नासाठी येत आहेत. आणि सरकार, मी, भाऊजी आहेत, माझा शिष्य आहे. सो आता चला, गंगेचं दर्शन आज तुम्हाला नाही घडू शकले पण पुढच्या वेळी नक्की घडू शकेल. शेवटी काय असतं, नशिबाचा भाग तुमच्या आणि माझ्या. गर्दी खूप होती त्यामुळे नाहीच काढू शकले, माफ करा. पण चला, आपलं वराड निघालंय बीडला, आता भेटूयात आपण डायरेक्टली बीडमध्ये. असा अनोखा ऐतिहासिक जगावेगळा सोहळा तुम्हाला दाखवणार आहे मी लाईव्ह. बाय बाय.